नमस्कार, मी आज बनवणार आहे पालक डाळ. त्यासाठी मी इथे पालक घेतली आहे, बारीक चिरून घेतली आहे आणि 2-3 वेळा पाण्यातून धुवून घेणार आहे. आणि ही मी उकडलेली तुरीची डाळ घेतली आहे, साधारणतः 1 वाटी असेल. आणि इथे 1 मोठा कांदा घेतला आहे चिरून, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या ठेचून, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, कढीपत्ता घेतला 4-5 पानं, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून, आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, तेल टाकते. आता मी 1 चमचा मोहरी टाकते त्याच्यात. मोहरी तडतडली आहे, आता मी त्याच्यात लसूण टाकते. लसूण थोडा परतून घेते लाल रंगाचा होईपर्यंत. आता मी त्याच्यात कांदा टाकते. हिरव्या मिरच्या टाकते. कढीपत्ता टाकते. टोमॅटो टाकते. टोमॅटो थोडा शिजवून घेते नरम होईपर्यंत. आता मी त्याच्यात हळद टाकते. हिंग टाकते. आता मी त्याच्यात 1 चमचा लाल मिरची पावडर टाकते. थोडं 2 मिनटं परतून घेते. आता मी त्याच्यात पालक टाकते.
पालक थोडा 5 मिनटं मी कढई तेलात परतून घेते. कारण पालक कच्चा आहे आणि तुरीची डाळ उकडलेली आहे. आता मी त्याच्यात उकडलेली तुरीची डाळ टाकते. आता मी त्याच्यात कोथिंबीर टाकते. चवीनुसार मीठ टाकते. आता ही माझी भाजी छान झालेली आहे. ही भाजी पातळ पण नसते आणि घट्ट पण नसते. ही चपाती आणि भातावर दोन्ही बरोबर खाता येते.